वेलकम स्टूडेंट टू मराठी क्लास. इन लास्ट टाइम वी लर्न घ घराचा ड ड डबक्याचा. तर आज आपण शिकणार आहोत च चरख्याचा, च चरख्याचा, च चमच्याचा, च चमच्याचा. सो स्टूडेंट लुक हियर हाऊ टू राईट इन टू लाईन. बघा टू लाईन मध्ये कसं लिहायचं ते बघा. अशी स्लिपिंग लाईन, असा हाफ कर, परत स्टँडिंग लाईन. हा झाला च, च चरख्याचा, काय च चमच्याचा. मुलांना असे एका लाईनला किती लेटर घ्यायचे, फाय फाय लेटर घेऊन तेच मग खाली डाऊन डाऊन करायचं खालच्या लाईनला. तर आज आपण काय शिकलो, च चरख्याचा. टेक युअर मराठी बुक अँड ओपन पेज नंबर 22. च चरख्याचा, च चमच्याचा. तर मुलांना हे पेज तुम्ही घरी ट्रेस करायचं, म्हणजे लिहायचं, आणि टू लाईनमध्येच एकदम छान हँड रायटिंग काढायची. तर बघा च भोवती गोल करा, तर खाली काय आहेत हे शब्द दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, जसे आपण मागच्या वेळी घ ख त्याला सर्कल केलं होतं, तसंच आता आपण च भोवती गोल करणार आहोत. तर बघा च टर्निंग, तर चला सर्कल करायचं. चष्मा, चव, मचवा, चरवी, कचरा. तर हे पेज तुम्ही कंप्लीट करायचं आहे. तर नंतर आपण काय शिकणार आहोत, च झालं नंतर च चरख्याचा, च चमच्याचा. तर आता आपण शिकणार आहोत छ छत्रीचा, छ छत्रीचा. बघा पुढचं पेज, पेज नंबर 23. छ छडीचा, छ छडीचा. मुलांना तुम्ही असं बोलून त्या लेटरवर असं बोट ठेवून बोलायचं आणि तेच खाली मग रायटिंग करायची. छ छडीचा, छ छडीचा, छ छत्रीचा, छ छत्रीचा. तर बघा छ कसा काढायचा आहे तो, आणि खाली हे मग पेज कंप्लीट करायचं आहे. तर तुम्ही बोर्डवर बघा कसं मी लिहिते ते बघा. असं हे पेन्सिल उचलू नका, बघा छ अशी वरती हे द्यायची. छ छडीचा, छ छत्रीचा. जसं आपण च चरख्याचा फायलेट असलेले तसंच ते छ छडीचा मी फायलेटर्स लिहून कंप्लीट करायचं आहे. तुमच्या टुलाईच्या नोटबुकमध्ये असं लिहायचं आहे, खाली जाऊ द्यायचं का नाही. तर तुम्ही हे पूर्ण पेज जसं हे च चरखाचं चमचा तसंच हे छ छडी छ छत्री हे पेज, हे दोन्ही पेज कंप्लीट करायचे आहे. आणि खाली मग छ भोवती गोल करायचा. छ छबी, छकडा, छगन, छमछम, छडी. तर ह्या छला फर्स्ट लेटरला असं सर्कल करायचं आहे. तर हा झाला तुमचा होमवर्क. त्याचप्रमाणे तुम्ही नोटबुकमध्येही टू पेजेस हे कंप्लीट करायचं आहे आणि बरोबर एका लाईनमध्ये हायलायटर्स आले पाहिजे, म्हणजे काय ते दिसायला छान दिसतं आणि तुम्हाला लिहायला सुटसुटीत होतं. बघा च चरख्याचा, च चमच्याचा, छ छत्रीचा, छ छडीचा. तर आज आपण काय शिकलो आहोत, च आणि छ. तर तुम्ही मुलांना घरी हे रीडिंग करायचं आहे, वाचून नंतरच ते बुकमध्ये रायटिंग करा आणि नोटबुकमध्ये सुद्धा. समजलं? थँक्यू.